कसली काय अहो गणपतीची वर्गणी? दरवर्षी कसली वर्गणी मागता? काम धंदा करायला नको, घरदार नाही, जबाबदारी नाही, सण आले की आले भीक मागायला दारोदार, उपट सुंबे कुठले। वर्गणी आमच्याकडनं घेता आणि खाली गणपतीच्या नावाखाली दारू ढोसता, हा डीजे लावून मिरवणुका काढता, रस्त्यात अंग विक्षेप करून नाचता आणि तो स्पीकर मेला दिवस रात्र कोकलत असतो। अहो घरात बोलताना सुद्धा घसा फाडून बोलावं लागतं। आणि करमणुकीचे कार्यक्रम काय करता? हा तमाशाचा फड आणता आणि नाटव्या नाचवता। हे कोणाच्या जीवावर? आमच्याच पैशावर ना। पैसे काय झाडायला लागलेत? ए अगं देऊन टाक, नाहीतरी पुढच्या वर्षी कुठे येणार आहेत मागायला? शेवटचं वर्ष आहे चाळीच्या गणपतीचं। हॅलो, बोला तुम्ही पोरांना? उपट शुंभ काय करणार आहेस? उपट शुंभ वहिनी सकाळी 6 वाजता कामावर जातात, संध्याकाळी 4 वाजता घरी न जाता डायरेक्ट मंडपात येतात, मंडपाची कामं करतात, रात्रभर डेकोरेशनची कामं करतात, सकाळी 6 वाजता परत कामावर जातात। उपट शुंभ वहिनी, तुमच्या पोराची तुम्ही जेवढी आतुरतेने वाट बघता ना संध्याकाळी शाळेत नेता ना, तेवढीच त्याच्यापेक्षा जास्त आम्ही आमच्या गणपतीची दरवर्षी वाट बघतो। तुम्ही तुमच्या नवऱ्याला जेवढं प्रेमाने घास भरवलं नसेल ना, त्याच्यापेक्षा जास्त प्रेमाने आम्ही आमच्या गणपतीच्या मूर्ती समोर प्रसाद चढवतो। तुमच्या लग्नात तुमचा बाप तुम्हाला सासरी पाठवताना रडला नसेल ना, त्याच्यापेक्षा जास्त आम्ही रडतो आमच्या गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी। उपट शुभ जाऊ दे, आईला तुमच्याशी बोलण्यात काय, तुम्हाला काय पडले? गणपतीची गणपती आला काय आणि गेला काय? डुंगऱ्याला पाहिलं पळत या आरतीचा मान घ्यायला। आणि ही पोर आहेत ना, ही वर्गणी मागायला येतात, भीक नाही मागायला तुमच्या दारात। आजपासून चाळीच्या गणपतीशी तुमचा संबंध संपला। मंडपाच्या आसपास जर दिसलात ना, पैसा घोंगड्यात तोडून गळत बांधेल।